नमस्कार, मी पूजा पाटील. तर आपण इझी फॉर्म ॲपमध्ये सीधा वाटप केलेली नोंद कशी करायची ही पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला प्लेस्टोरवरती जाऊन इझी फॉर्म हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे. तर इथे टाईप करा इझी फॉर्म आणि सर्च करा. तर तुम्हाला इथे वरती ऑप्शन दिसेल इझी फॉर्म, त्याच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे माझा फॉर्म ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे मला इथे इन्स्टॉलचा ऑप्शन आला नाही आहे. तर तुम्ही अगोदर इन्स्टॉल करून घ्या आणि ओपन या बटनावरती क्लिक करा. तर तुमचा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला इथे काही फंक्शनॅलिटीजना आलो या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही डिनाय केला तर तुमचा ॲप व्यवस्थित चालणार नाही. तर आपण प्रत्येक वेळेस इथं आलो करायचं आहे. त्यानंतर मेन पेजवरती क्लिक करा. तर तुम्हाला इथे एक मेसेज डिस्प्ले झालेला आहे, युअर GPS सीम्स टू बी डिसेबल, डू यू वॉन्ट टू एनेबल इट. तर इथे येस करायचं आहे आणि आपला लोकेशन ऑन करायचं आहे. तर इथे माझं लोकेशन ऑन आहे. त्यानंतर बॅक. तर इथे आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला फर्स्ट आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर फर्स्ट नेम, त्यानंतर इथे लास्ट नेम. त्यानंतर इथे आपला ईमेल आय डी टाकायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट स्टेट, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट आणि सिलेक्ट तालुका. त्यानंतर या रिफ्रेश बटनावरती क्लिक करून इथे आपल्याला रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुमच्या मोबाईलला OTP येईल. तर तो OTP टाकून आपण व्हेरीफाय OTP या बटनावरती क्लिक करायचा आहे. तर इथे माझा OTP ऑलरेडी व्हेरीफाय असल्यामुळे मला OTPचा पेज आला नाही आहे. त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTP झाल्यानंतर ते जॉईन ग्रुपचा पेज येईल. जर तुम्ही इथे बॅक गेला तर परत आपण मेन्यू या बटनावरती क्लिक करून इथे जॉईन ग्रुप करायचा आहे. तर इथे ग्रुप कोड आहे कलेक्टर बीड आणि व्ह्यू इन्फो या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर इथे आता आपल्याला रेफरन्स नंबर म्हणजेच की आपल्या नायक तहसीलदारांचा आपण इथे मोबाईल नंबर टाकायचा, म्हणजेच की ज्यांनी आपल्याला ॲड ज्युनियर केला आहे. आणि सेव्ह अँड जॉईन. आता इथे आपल्याला तो ग्रुप ॲक्टिव्ह झाला आहे. तर त्याच्यावरती क्लिक करून शो रिपोर्ट फ्रॉम दिस ग्रुप येस. त्यानंतर आपल्याला काही फंक्शनॅलिटीजने इथे डाउनलोड करून घ्यायचे आहेत. बॅक. तर इथे आता आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे. तर इथे क्लिक करून आपण फूड अँड सिव्हिल सप्लायज क्लिक केला तर आपल्याला इथे तो फॉर्म आलेला आहे, APL सीधा वाटप. त्याच्यावरती क्लिक करून गो टू रिपोर्ट. तर इथे आता आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे. फर्स्ट पिक रिपोर्ट डेट, म्हणजेच की आपण ज्या दिवशी फॉर्म भरताय ती डेट सिलेक्ट करायची आणि ओके. स्टेट सिलेक्ट करायचं आहे महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट बीड, तालुका अंबेजोगाई. आणि इथे आपण विलेज सिलेक्ट करा. इथे स्वस्त धान्य दुकान क्रमांक, तर इथे आपण क्रमांक टाकायचा आहे आणि शिधापत्रिकेचा क्रमांक. त्यानंतर कुटुंब प्रमुखाचे नाव आणि इथे ग्राहकांचा मोबाईल नंबर आणि इथे पात्र सदस्यांची संख्या. इथे शिधा घेण्यास आलेल्यांचे नाव आणि ते कुटुंब प्रमुखासोबतचे आपले काय नाते आहे ते सुद्धा आपण इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं गहू आणि तांदूळाचं कॅल्क्युलेशन की इथे पार्शियल केले की फुल, तर फुलमध्ये आपण इथे कॅल्क्युलेशन करून हे इव्हॅल्युएटवरती क्लिक केलं तर आपण इथे कॅल्क्युलेट होऊन येईल. त्यानंतर शिधा घेण्यास आलेल्यांचा फोटो, ज्यांनी शिधा घेताना जो फोटो काढलेला आहे तो फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे रेशन कार्डच्या पहिल्या पानाचा सुद्धा आपल्याला इथे फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर त्यांनी नोंद केलेला जो रेशन कार्डवर असतो त्याचा सुद्धा आपण इथे फोटो
अपलोड करायचा आहे. त्यानंतर एकूण स्वीकारलेले पैसे इवॅल्युएट वरती क्लिक केलं तर आपण त्या कॅल्क्युलेशन होईल आणि जर काही रिमार्क्स वगैरे द्यायचे असेल ते सुद्धा आपण इथे भरू शकतो. तर सगळे डिटेल्स भरून झाल्यानंतर आपण सबमिट या बटणावरती क्लिक करायचं, म्हणजेच की आपला फॉर्म इथे अपलोड होत आहे. तर हा फॉर्म अपलोड झाला. तर परत बॅक, तर आता आपण ॲड ज्युनियर कसे करणार ते आपण मेनू या बटणावरती क्लिक करून ॲड ज्युनियर मोबाईल नंबर, म्हणजे की आपण ज्यांना ॲड करणार आहोत त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. सिलेक्ट रोल, स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट, तालुका, आणि इथे ॲड ज्युनियरवरती क्लिक आणि स्टेटस आपला ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि ॲड की त्यांना आपण ॲड केलो हे व्हॉट्सअप थ्रू किंवा सिम्पल मेसेज थ्रू सुद्धा त्यांना इन्फॉर्म करू शकतो. बॅक, तर अशा प्रकारे आपण ॲड ज्युनियर आणि फॉर्म कसा भरायचा हे पूर्ण प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल तर हा व्हिडिओ दोन वेळेस बघून तुमचे फॉर्म भरून घ्या. थँक्यू.